नमस्कार मुलांना, आज आपण पाचवी मराठी या पुस्तकामध्ये दिलेल्या शब्दांच्या जातीमधील पहिलं जी जात आहे नाम ती पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्हाला मी सांगते की व्याकरणामध्ये सगळ्यात पहिला भाग असतो शब्दांच्या जाती, आणि या शब्दांच्या जाती आठ असतात। त्यातील पहिल्या ज्या चार असतात त्या विकारी जाती मानल्या जातात, आणि दुसऱ्या असतात त्या अविकारी, दुसऱ्या चार असतात त्या अविकारी आहेत असं मानलं जातं। मग या पहिल्या विकारी ज्या चार जाती आहेत त्यातली पहिला भाग आहे नाम। तर हे नाम काय आहे ते आज आपण पाहू। पहा नाम, आज आपण नाम या शब्दांच्या जातीमधील पहिल्या जातीची माहिती घेऊ। नाम याची व्याख्या पहा काय आहे। वस्तू, व्यक्ती, ठिकाण, भावना, कल्पनेतील वस्तू यांचे जे नाव असते त्यांना नाम असे म्हणतात। याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल की ज्या ज्या गोष्टींना ओळखण्यासाठी, हाक मारण्यासाठी जे काही विशिष्ट नाव ठेवले जाते त्याला सुद्धा नाम असे म्हणता येईल। उदाहरणार्थ रोहन, गंगा, हिमालय, शाळा, आनंद अशा प्रकारे। आता इथे पहा, रोहन हे जे नाव आहे ते एका व्यक्तीचं नाव आहे, त्यानंतर गंगा हे नदीचं नाव आहे, हिमालय हे एका पर्वताचं नाव आहे, शाळा हे एक ठिकाण आहे, त्यानंतर आनंद ही आपली भावना आहे। अशा प्रकारे आनंद, राग, द्वेष या सर्व भावना यांचं जे नाव आहे ते सर्व नाव नाम म्हणून ओळखले जातात। पुढे पाहू, मी काही खाली वाक्य देत आहे, या खालील वाक्यांमध्ये नामे अधोरेखित करून दिली आहेत त्याची मी माहिती देते। पहा पहिलं वाक्य, आई बाजारात जाते। इथे आपल्याला या वाक्यामध्ये दोन नामे आहेत। पहिलं नाम आहे आई आणि दुसरं आहे बाजार। आई हे व्यक्तीचं नाव आहे त्याच्यामुळे ते नाम ओळखलं जातं म्हणून त्यालासुद्धा अधोरेखित केलेलं आहे, आणि दुसरं आहे बाजार हे एका ठिकाणाचं नाव आहे। आपल्या व्याख्येप्रमाणे व्यक्ती आणि ठिकाण यांची नावंसुद्धा नाम म्हणून ओळखली जातात, त्यामुळे या दोन शब्दांच्या खाली अधोरेखित केलेलं आहे। दुसरं वाक्य पहा, राजू आंबा खातो। या वाक्यामध्ये राजू हे एका व्यक्तीचं नाव आहे तर आंबा पदार्थाचं नाव आहे, त्यामुळे या वाक्यातसुद्धा दोन नामे आली आहेत। तिसरं वाक्य पहा, तिला आनंद झाला। या वाक्यातसुद्धा आनंद हे एक नाव आलेलं आहे, तर या आनंद ही भावना आहे त्यामुळे आपण ते नाम म्हणून ओळखलं जातं, त्याच्याखाली आपण अधोरेखित केलेलं आहे। पुढचं वाक्य पहा, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे। आता तुम्हाला माहीतच आहे की महाबळेश्वर हे एक थंड हवेचं ठिकाण आहे, म्हणून महाबळेश्वर हे एक नाव आहे ठिकाणाचं, म्हणून त्यालाही अधोरेखित केलेलं आहे, आणि थंड ही भावना आहे त्याच्यामुळे त्यालासुद्धा अधोरेखित केलेलं आहे। अशा प्रकारे आपण वाक्यामधील नाम ओळखता यावं यासाठी मी अधोरेखित करून दाखवलं आहे। पण या चार वाक्यांवरून तुम्हाला नाम ही संकल्पना समजली असेल असं मला वाटतं, म्हणून पुढे काही स्वाध्याय दिलेला आहे। काय आहे स्वाध्याय पहा, खालील वाक्यातील नामे ओळखा। खाली काही वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यांमध्ये किती नामं आलेली आहेत ती आता तुम्हाला ओळखायची आहेत। पहिलं पहा, अंकिता रोज शाळेत जाते। दुसरं आहे, मला खूप आनंद झाला। तिसरं वाक्य आहे, राजेश एक प्रामाणिक मुलगा आहे। चौथं वाक्य आहे, पिंकी छान गाणे गाते। या चारही आणि पाचवं वाक्य आहे, अथर्वने राजेशला खाऊ दिला। या पाचही वाक्यामध्ये काही वाक्यात एक नाम येत असेल, काही वाक्यात दोन नामे येत असतील, ती तुम्ही ओळखायची आहे, आणि मग तुमचा हा अभ्यास ग्रुपवर पाठवायचा आहे। पुढे पहा, रिकाम्या जागी योग्य नामे वापरा। आपल्या पुस्तकातही पान नंबर 15 तुम्हाला या प्रकारे स्वाध्याय दिलेला आहे की रिकाम्या जागांमध्ये योग्य नामं वापरायची आहेत। हा जो स्वाध्याय आहे यातील पहिलं वाक्य पहा, मुले रोज टिंबटिंब अभ्यास करायला जातात। आता येथे आपण शाळेत हे नाम वापरू शकतो, ते इथं योग्य बसते का पाहू।
मुले रोज शाळेत अभ्यास करायला जातात। आता या शाळेत बरोबर तुम्हाला आणखीन एखादं वेगळं योग्य नाम वापरावंसं वाटलं तर तुम्ही तिथे वापरू शकता। पुढचं वाक्य पहा, टिंबटिंब हा एक समाजप्रिय कीटक आहे। हा आपल्याला धडा झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकता इथे कोणतं नाम वापरायचं आहे। तिसरा आहे, टिंबटिंबला सावरपाडा एक्सप्रेस म्हटले जाते। हा सुद्धा धडा, हा पाठ आपल्याला शिकून झालेला आहे, त्यामुळे तिथे तुम्ही योग्य नाम वापरा। आता पहा, बंडूची टिंबटिंब लांब झाली, यामध्ये तुम्हाला योग्य तो शब्द नाम म्हणून वापरता येईल। मला असं वाटतंय तुम्हाला नाम ही संकल्पना समजली आहे, त्यामुळे आपली व्याख्या पुन्हा एकदा पाहून पुन्हा एकदा समजून तुम्ही हा स्वाध्याय नक्की सोडवू शकता। धन्यवाद।